सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करण्याला राज्य शासनानं आज तत्वत मान्यता दिली या संबंधीची घोषणा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक झाली त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी तासगाव इथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी तासगाव इथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळाली असे उद्गार नामदार सामंत यांनी काढले महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेची पहिली बैठकही आज नामदार सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थाचालकांनी प्रवेश आणि शुल्क निश्चितीसंबंधी विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी सूचना सामंत यांनी केली आहे